कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काय चूक आणि काय बरोबर हे सावत्रांनी मला सांगू नये. म्हणजे प्लीज एकदा जरा विचार तरी करा तुम्ही. बस वैजयंती, तिला जसं वागायचं जसं बोलायचंय तसं तिला बोलू दे, वागू दे, काय करायचं ते करू दे तिला. हे जे काय सगळं दिसतंय ना वैभव, त्याचा हक्क मागतेस तू. हे सगळं मी माझ्या मेहनतीने काबाड कष्टाने उभं केलेलं आहे. त्यासाठी दिवस रात्र मेहनत केली मी, त्याग केलाय मी. कळलं नाही तुला कसं कळणार म्हणा. ते स्वप्न ना उभारीची बघायची असतात, मोठं होण्याची बघायची असतात, कुणाला तरी उद्ध्वस्त करायची स्वप्न नसतात बघायची. मी जाणीवपूर्वक तुला आणि तुझ्या नवऱ्याला बाहेरच्या आउट हाऊस मध्ये ठेवलं होतं. मला अशी आशा होती की कदाचित तुला जाणीव होईल तुझ्या चुकांची, तू केलेल्या गुन्ह्याची. कदाचित सुधारण्याचा प्रयत्न करशील तू. तसा प्रयत्न जरी केला असतास ना तू सुधारण्याचा, तर आता तू जे हक्काने मागतेस ना त्याच्या 100 पट मी तुला हसत हसत दिलं असतं. मागायची गरज पण लागली नसती. पण नाही, तुला चूक आणि गुन्हा यातला फरकच कळत नाही. अशी माझी बहीण असू शकत नाही. त्यामुळे आजपासून हक्क वगैरे अधिकार सोडून दे ग. तुझं आणि माझं नातं संपलंय. तुझा आणि माझा कुठलाही संबंध या पुढे राहणार नाही. रक्षाबंधन नाही, भाऊबीज नाही. तू मला राखीही बांधायची नाहीस आणि उवाळायचंही नाहीस. तो अधिकार तू गमावलायस. काय सांगावं, त्या रक्षाबंधनाच्या धाग्याने माझाच गळा कापायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीस. त्यामुळे आपलं नातं संपलं. दादा, सगळ्यांसाठी चहा आणलाय. तुम्ही सगळे माझ्याबद्दल काय विचार करताय माहितीये मला, पण पण प्लीज माझ्याकडे असं वेगळ्या नजरेने नका पाहू ना. मी जरी आत्याची पाहुणी असले ना तरी तुमच्याशी खूप जुने संबंध आहेत माझे, आणि या घराच्या तुम्हा सर्वांच्या अंगा खांद्यावर खेळली आहे ना मी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.